राज्य उत्पादन शुल्क विभाग द्वारा बड़ी कार्रवाई करते हुए सावनेर तहसील के केलवत पुलिस थाना हद में तिलनगी पारधी बस्ती में मोहा हाथभट्टी शराब निर्मित की जगह पर छापा मार कर 2,37,000 रुपयों का मुद्देमाल जब्त किया गया है। कोरोना वायरस का संक्रमण रोकने के लिए पूरे देश में संचार बंदी लगा दी गई है, जिसमें सिर्फ जीवन आवश्यक वस्तुओं की दुकानें खुली है। ऐसे में शराब की अवैध निर्मित होने की जानकारी राज्य उत्पादन शुल्क को मिली थी। उसी तर्ज पर कार्रवाई करते हुए इस कार्रवाई में 200 लीटर की 12 भट्टी बैरल, रसायनों से भरी हुई 200 लीटर क्षमता की 70 से 50 लीटर क्षमता की 37 प्लास्टिक बैरल, रसायनों से भरी हुई दारू 250 लीटर, साथ ही कुछ बर्तन, काला गुड़ 200 किलो इत्यादि मुद्देमाल जब्त किया गया है, जिसकी कुल कीमत 2,37,000 बताई गई है। राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे आज तिलंगी पारधी वस्ती मध्ये हातभट्टी निर्मिती केंद्रावर छापे टाकले आहेत आणि यामध्ये साधारणपणे 2,37,000 चा मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे। यामध्ये कलेक्टर साहेबांनी ज्या पद्धतीनं नियोजन करून दिलं होतं त्यामध्ये होमगार्ड्स त्यांनी 25 ज्यादा अलॉट केले होते आणि ओला सरनी त्यांचा पूर्ण स्टाफ तिकडनं ग्रामीण बंद दिला होता आणि त्यामुळं अधीक्षक सोनन साहेबांच्या आणि विभागीय उपायुक्त मोहन वर्दे सरांच्या मार्गदर्शनाखाली ही छापासत्र सुरू आहे। यामध्ये साधारणपणे 2,37,000 किमतीचा मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे। या कोरोना 2019च्या पार्श्वभूमीवर सर्व दारूची दुकानं बंद आहेत, ती सीलबंद आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टीची निर्मिती होत आहे आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी जे सूचना आलेली आहेत त्या अनुषंगानं ह्या कारवाया चालू आहेत। यामध्ये पोलीस विभागाचे अधिकारी सुरेश मट्टानी सर आहेत, त्यानंतर API पंकज वाघोरे सर आहेत, आमचे विभाग भरारी पथकाचे अधिकारी सहस्रबुद्धे सर, मोहर सर आणि कार्यक्षेत्राचे अधिकारी मुरलीधर कोराबे सर यांनी ही एकत्रपणे ही मोहीम राबवली आणि यामध्ये साधारणपणे 200 लिटरचे भट्टी बॅरल 12 मिळालेले आहेत, 200 लिटरचे रसायनाने भरलेले 70 बॅरल मिळालेले आहेत, 50 लिटरचे 37 प्लॅस्टिकचे बॅरल आहेत, काळा गुळ 200 किलो आहे, त्याच्यानंतर चाटू, जर्मेन घमेली असं साधारणपणे 2,37,000 मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे आणि ही सर्व काही कारवाई जी झाली ही संयुक्तपणे अशी राबवण्यात आलेली आहे। यामध्ये जिल्हा प्रशासनानं दिलेला स्टाफही आहे, पोलीस विभागानं दिलेला स्टाफ आहे, वाहनं आहे, आणखी एक्साईजचे सर्व कर्मचारी अधिकारी अशा पद्धतीने ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। आगे की जांच राज्य उत्पादक शुल्क द्वारा की जा रही है, साथ ही इस कार्रवाई में होमगार्ड व पुलिस कर्मचारी भी शामिल थे। कैमरा पर्सन वीरेंद्र खोपरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इन BCN न्यूज नागपुर।